खासदार संजय राऊतांनी वसंत मोरेंना एक सल्ला दिलाय. वसंत मोरेंनी पुढची दिशा काय आहे त्यांनीच सांगावं, फक्त त्यांनी वॉशिंग मशीनच्या दिशेनं जाऊ नये असं राऊत यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे अजित पवार गटाच्या रुपाली पाटील यांनी वसंत मोरेंना आपल्या पक्षात येण्याचं निमंत्रण दिलंय. वसंत मोरेंनी आता अजित पवार गटाला प्राधान्य दिलं पाहिजे आणि त्यांनी आमच्याकडे यावं असं रुपाली पाटील यांनी म्हटलं. आता वसंत मोरे यांनी त्यांच्या पक्षाला रामराम ठोकला, त्याच्यावरती मी काय मत व्यक्त करणार? त्यांनीच मत व्यक्त केलं पाहिजे. त्यांनी रामराम का ठोकला, त्यांचा पुन्हा पुढली दिशा काय आहे? लोकसभा लढणार असेल तर कोणाकडून लढणार आहे? फक्त त्यांनी वॉशिंग मशीनच्या दिशेने जाऊ नये. देर आहे दुरुस्त आहे. उशिरा निर्णय घेतला, पण त्यांनी निर्णय घेतला त्याच्यासाठी वसंतभाऊचं मी अभिनंदन करते. कारण का मनसेमध्ये लोकमुख काम करणारे, लोकांसाठी काम करणारे नेत्यांना न्याय मिळत नाही. वसंतभाऊला मी तुमच्या चॅनलच्याद्वारे विनंती करते की तू नक्की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजितदादांमध्ये प्रवेश कर. आपण आपलं जे स्वप्न आहे लोकांसाठी काम करण्याचं, आपलं जे ध्येय आहे राजकारणातील, ते नक्कीच पूर्ण करू शकतात. तेवढे ते नेते म्हणजे माननीय अजितदादा आहेत.